शेयर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा काळा गुरुवार ठरला। भारतीय शेयर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कमालीचे कोसळले। गेल्या 7 महिन्यातली ही सर्वात मोठी घसरण ठरली। सेन्सेक्स 901 अंशांनी कोसळला तर 63,148 अंकांवरती बंद झाला। तर निफ्टी देखील 265 अंकांनी घसरत 18,857 अंकांवर बंद झाला। कशा प्रकारे ही संपूर्ण घसरण झालेली आहे त्यावर एक नजर टाकूयात। आयटी बँकिंग सेक्टर मध्ये मोठी घसरण झाली आहे। टेक महिंद्राच्या समभागात मोठी घसरण। अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे समभाग कोसळले। HDFC बँकेच्या समभागात सातत्याने घसरण। खासगी बँकांचे शेअर्सही कोसळले। तर HDFC बँकेच्या शेअर्स मध्ये सतत घसरण। आशियाई शेअर बाजारातील पडझडीचा हा मोठा परिणाम। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।